कॉफी क्रिकेट आणि बरच काही। नमस्कार, मी अमोल कराडकर। कॉफी क्रिकेट आणि बरच काहीच्या या विशेष भागात तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्र हो, आज आपल्याबरोबर तुम्हाला सगळ्यांना चेहरा माहिती आहे, कॉफी क्रिकेट आणि बरच काहीच्या पहिल्या रादर दुसऱ्या भागापासून गेली 2 वर्ष आपण हाक मारू तेव्हा ते ओ देऊन येतात, पण आज त्यांचा विशेष दिवस आहे। निलेश कुलकर्णी, स्वागत आहे तुमचं सीसीबीकर पुन्हा एकदा। थँक्यू, थँक्यू व्हेरी मच, इट्स गुड टू बी बॅक। खूप बरं वाटतं की आपल्या लोकांबरोबर परत एकत्र कनेक्ट करायला खूप चांगला फील येतो। तर मित्र हो, आजचा दिवस निलेशचा आहे का आहे, तर निलेश कुलकर्णींनी टेस्ट मॅच डेब्यू केला, त्याला 25 वर्ष पूर्ण झाली 2 ऑगस्टला म्हणजे कालच्या दिवशी, पण आज त्यांनी एक विश्वविक्रम प्रस्थापित केला होता। त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये, ज्याला आपण सगळे आता मराठीमध्ये टेस्ट क्रिकेट म्हणतो, त्याच्यात जो पहिला चेंडू टाकला त्या पहिल्या चेंडूवर त्यांनी विकेट घेतली। मारवन आटापटूचं नाव कसोटी क्रिकेटच्या इतिहासात निलेश कुलकर्णींमुळे नोंदलं गेलं आणि तो सामना म्हणजे आपण म्हणतो की स्टॅटिस्टिशियन्स डिलाइट असं ते साध्या मराठीत म्हणतो की निलेशची विकेट, सरन जयसूर्याचे 340, श्रीलंकेने केलेली सर्वोच्च धावसंख्या, या सगळ्याबद्दल आज आपण थोड्याशा गप्पा मारूया निलेशची। निलेश, सुरुवात करताना 25 वर्ष झाले रे, म्हणजे काय काय आठवत आहे? भरपूर आठवत आहे, माझे केस गेलेले आहेत सगळ्यात पहिली गोष्ट, आणि दुसरं वजन वाढलेलं आहे। जेव्हा मी 25 वर्षापूर्वी खेळलो तेव्हा एकदम स्लिम होतो, बारकासा होतो, आता बऱ्यापैकी 15-20 किलो वजन जास्त वाढलेलं आहे तेव्हापासनं। पण जसं आता तू मगाशी म्हणालास की स्टॅटिस्टिकल डिलाइट प्लेयर्स नाईटमेअर, कारण ते स्टॅटिस्टिकली खूप जास्त फरक पडला, पण प्लेयर्ससाठी स्ट्रगल, चॅलेंजेस, हार्डशिप, खूप जास्त एफर्ट, फ्रस्ट्रेशन्स, भरपूर गोष्टी ज्या आपल्या नॉर्मल लाईफमध्ये असतात त्या मी कदाचित त्या पहिल्याच मॅचला अनुभवल्या, म्हणजे वेगरीज ऑफ एक्स्ट्रीमिटीज मी त्या पहिल्या मॅचलाच अनुभवल्या। त्यामुळे बट ऑल इन ऑल आय थिंक इंडियासाठी खेळणं, डेब्यू करणं, ती इंडियाची कॅप घेणं, आणि जेव्हा टीमला रिप्रेझेंट करतो तेव्हा त्याचा जो एक फील असतो किंवा त्याचं जे एक इमोशन असते ना, ते तुम्ही शब्दात वर्णन करू शकत नाही, ते तुम्हाला अनुभवायलाच लागतात आणि यू फील प्रिव्हिलेज्ड। तुम्ही खूप स्वतःला लकी पण समजता आणि फॉर्च्युनेट पण समजता की अशा अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळतात देशाला खेळायचं। देशासाठी खेळायचं प्रत्येकाचं स्वप्न असतं, फार कमी जणांची ती पूर्ण होतात। ते जे स्वप्न पूर्ण झालं अखेर, त्याच्या आधीच्या आठवड्यात तुझं पहिल्यांदा स्वप्न पूर्ण झालं होतं, कारण तू त्याच्या आधीच्या आठवड्यात वन डेचा डेब्यू केला होतास, पण अखेर भारतीय क्रिकेटर तुझ्या पिढीतला, तोही मुंबईतला, त्याला टेस्ट क्रिकेटचं महत्त्व काय हे काय परत कोणाला सांगायची गरज नाही आहे। तर त्यावेळेस आम्हाला फक्त सांगणं, कॅप सेरेमनी आजकाल सगळ्यांना दिसतो मिलेनियल्सना, तेव्हा नक्की कसं असायचं, कधी कळलं तुला आणि कॅप कशी मिळाली? कॅप मिळालीच नाही, माझं सिलेक्शन झालं तेव्हा कॅम्प नंतर मला कळलं आणि माझ्या घरी माझं फुल किट आलं आणि त्याच्यात एक कॅप होती। सो अशी कॅप सेरेमनी त्यावेळेस नव्हती, ब्लेझर आणि कॅप आणि सगळं कपडे घरी आले आणि त्याप्रमाणे इंडियाला खेळायसाठीचं स्वप्न पूर्ण झालं। बट आय थिंक एक छोटासा एक असा वेगळा पर्स्पेक्टिव्ह सांगतो, नरेट करतो की वन डे डेब्यू जेव्हा झाला तेव्हा माझी पहिली विकेट सनत जयसूर्या आहे आणि त्याच सनत जयसूर्याने 340 टेस्ट डेब्यूला माझ्या अगेन्स्ट केलेलं आहे, त्यामुळे पिदो पिदो पिदोला आणि कोइन्सिडेंटली मारवनची विकेट टेस्ट क्रिकेटमधली पहिली विकेट आहे। येस, आपण 340 कडे येऊच, पण आधी आपण मारवनपर्यंत येऊ। पहिले 2 दिवस तुम्हाला सांगतो की पहिल्या 2 दिवसात भारताने जवळजवळ 2.5 दिवस बॅटिंग केली, नवज्योत सिद्धू, सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरुद्दीन यांनी डोळे मिटून शतकं केली, 537/8 भारताने डाव डिक्लेअर केला, 10 ओव्हर टाकायच्या होत्या इफ आय एम नॉट मिस्टेकन दुसऱ्या दिवशी भारताला, आणि निलेश कुलकर्णी हा डेब्युटंट होता, तो तिसरा स्पिनर होता, अनिल कुंबळे आणि राजेश चौहान हे 2 महत्त्वाचे स्पिनर होते, त्यामुळे निलेश कुलकर्णी आय एम शुअर झोपा काढत होता। अगदीच, म्हणजे मी पूर्ण स्विच्ड ऑफ होतो, कारण 8 ते 10 ओव्हर टाकायच्या होत्या आणि अपेक्षा नसते, कारण एका क्यूमध्ये व्यंकटेश प्रसाद, अभि कुरविल्ला, सिनियर प्लेयर अनिल कुंबळे, नंतर राजेश चौहान आणि त्याच्यानंतर आला तर माझा नंबर, आणि 8 ते 10 ओव्हरमध्ये एवढ्या सगळ्यांना संधी मिळत नसते, त्यामुळे मी पूर्ण स्विच्ड ऑफ होतो की फक्त फिल्डिंगवर फोकस करायचं, कॅच नाही सुटला पाहिजे, एक प्रेशर असतं, तर त्यामुळे मी त्या मेंटल फ्रेममध्ये होतो आणि कुठल्याही प्रकारे मी अगदीच म्हणजे मला ओव्हर टाकायची
असं इंडिकेशन आहे. तर जनरली कसं असतं, कॅप्टन एक ओव्हर आधी बोलवायला सांगतो की त्या एंडमधनं तू बॉलिंग टाकणार आहे, आणि त्याप्रमाणे मग तुम्ही स्ट्रेच करता, मेंटल प्रिपरेशन असतं कसं करणार काय करणार. तर माझी अशी कुठलीही तयारी नव्हती आणि ॲज लक वुड हॅव इट मला ती संधी मिळाली. कसं झालं आम्हाला सांग ना, काय अचानक सचिननी, सचिनचा तुझा जुना, तुझ्या सचिन बद्दलच्या आठवणी तू आम्हाला रणजी ट्रॉफीच्या तुझ्या डेब्यू सीझन मध्ये सांगितलेल्याच आहेत, पण इथे पण सचिन कॅप्टन होता, कसं काय एकदम बॉल फेकला त्याने? कसं झालं, अनिल कुंबळे आणि राजेश चव्हाण टँडम मध्ये बॉलिंग टाकत होते आणि एक दोन बॉल आधी मार्वन अटापटोनी एक सिंगल घेऊन तो या बाजूला आला आणि राजेश चव्हाण वॉज टू बॉल या एंडमधनं. तर सडनली सचिनला रिअलाईज झालं की राईट हँडर आलाय, तर मी जस्ट एका माझ्या एका फिल्डिंग पोझिशनवरनं दुसऱ्या फिल्डिंग पोझिशनला जात होतो. सो लाईक आय सेड, मी पूर्ण मेंटली असा कुठेही प्रिपेअर्ड नव्हतो. सचिन बोलला निलेश ये पटकन, आणि सचिननी बोलायला मी लगेच एक्साइटमेंटमध्ये पटकन गेलो आणि जेव्हा मी कॅप देत होतो अंपायरला, अंपायर म्हणाला 1.5 मिनिटात तू पहिला बॉल टाकला नाही तर आजचा दिवस संपला. सो जनरली एका बॉलरला, डेब्युटंटला, तुम्हाला काही थोडंसं प्रेशर असतं, प्रिपरेशन असतं, एक मेंटल माइंडसेट तयार करायला लागतो. ही सगळी प्रोसेस मी 30 सेकंदात केली आणि त्यामुळे मला फॉर्च्युनेटली वेळ पण नाही मिळाला. आणि ह्या ज्या प्रोसेसमध्ये माझा फक्त एकमेव ऑब्जेक्टिव्ह होता की निलेश स्वतःला लेट डाऊन करू नको, गेला सीझन चांगला गेलेला आहे, पहिला बॉल चांगला हातातनं सुटू देत, चांगल्या ठिकाणी पडू देत, हे सगळे डोक्यातले विचार होते. आणि त्या पद्धतीनेच मी फक्त त्या 1.5 मिनिटात एकच फक्त फोकस केला की फुलटॉस नाही केला पाहिजे, शॉट नाही पडला पाहिजे, वेडावागडा नाही केला पाहिजे, चांगल्या ठिकाणी लँड झाला पाहिजे. या ह्याच्याने मी तो बॉल टाकला अँड ॲज लक वुड हॅव इट तो बॉल चांगल्या ठिकाणी पडला. मार्वन तो शॉट ड्राईव्ह एक्सपेन्सिव्ह ड्राईव्ह करायला गेला आणि नयन मुंगे यांनी ब्रिलियंट कॅच घेतला. त्याच्यानंतर स्टम्प झाले मैदानावर, आम्ही तेवढं बघितलं. त्याच्यानंतर तुम्ही लोक परत केलात ताज समुद्र, ती अख्खी टूर तुम्ही ताज समुद्रावर होतात ना 45 दिवस. म्हणजे आत्ताचं बायोबबल आम्ही 1997 अनुभवलेलं आहे. येस, कारण तेव्हा तिकडे युद्ध चालू होतं. परत तसंच आपल्या मिलेनियल्सना विशेष आठवणार नाही, पण त्या वर्षी परत गेल्यानंतर कोण भेटलं तुला? मुतया मुरलीधरन भेटला, राईट? सो काय झालं, श्रीलंकन टीमला त्यांच्या ट्रेनरनी ग्राउंडवरनं हॉटेलवर धावत यायला लावलं ट्रेनिंगसाठी आणि आम्ही बसमधनं गेलो आणि लॉबीमधनं वरती जाताना मुथया मुरलीधरन मला भेटला आणि मला त्यांनी कॉंग्रॅच्युलेट वगैरे केलं की कॉंग्रॅच्युलेशन, त्याच्या टिपिकल तमिळ लँग्वेजमध्ये. आणि एक वाक्य तो मला बोलला, ते मला 3 दिवसानंतर लक्षात आलं की त्याचा अर्थ काय होता. तो तेव्हा बोलता बोलता मला बोलला वेल डन बट ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट 3 डेज. हे मला कळलं नाही की तो 3 दिवसाचा काय हिशोब लावतोय, पण त्या विकेटवर मुथया मुरलीधरननी बॉलिंग टाकून सुद्धा इफेक्टिव्ह झाला नव्हता, त्यामुळे त्याला ते माहिती होतं की किती चॅलेंजिंग असणार आहे त्या विकेटवर. आणि त्याचा अर्थ मला 3 दिवसानंतर कळला. राईट, पुढच्या 3 दिवसात काय झालं तर समरी फक्त तुम्हाला सांगतो. जसं मी सुरुवातीला म्हणलं, श्रीलंकेने 952 वर 6 असताना अखेर सामना थांबला. पहिली इनिंग संपली नाही, एकूण 14 विकेट पडल्या सामन्यात. आणि 952 करत असताना सनत जयसूर्याने फक्त 340 धावा केल्या त्याने आणि रोशन महानामाने 576 धावांची भागीदारी केली, जे टेस्ट क्रिकेटमधलं वर्ल्ड रेकॉर्ड तेव्हा होतं. आणि निलेश कुलकर्णींनी त्याच्या काहीच आठवड्याआधी रणजी ट्रॉफी फायनलमध्ये न थकता गोलंदाजी केली होती. तसं पहिल्या बॉलला विकेट मिळाल्यानंतर पुढच्या 70 ओव्हर तुम्हाला तिथे रगडावं लागलं. 69.5 टू बी प्रिसाइज. आणि इंटरेस्टिंग पार्ट असा आहे की प्रत्येक सेशनला आम्ही एकमेकांना मोटिवेट करत होतो की नाही नाही हे सेशन आपलं नाही, पुढचं आपलं असेल. असं करत करत चक्क अख्खे 2 दिवस गेले की ज्याच्यात पूर्ण आम्हाला एकही विकेट मिळाली नाही. सनत जयसूर्यानी जसं तू आत्ता म्हणाला 340, रोशन महानामाने 225 केले आणि अख्खे 2 दिवस इंडियन टीमला विकेट मिळाली नव्हती. हे 5 बॉलर्स व्यतिरिक्त आणखीन 3 ते 4 लोकांनी पण बॉलिंग टाकली विकेट काढण्यासाठी, पण आम्हाला एकही विकेट नाही मिळाली. प्रोफेसर शेट्टींनी सुद्धा टाकली असेल ना, ते मॅनेजर होते. ते मॅनेजर होते, मदनलाल पण आतमध्ये होते, सगळ्यांनीच टाकलं. मदीपा पण कोच होते, पण इट वॉज डिफिकल्ट. म्हणजे मला असं वाटतंय की तिघ जण सोडून बाकी सगळ्यांनी बॉलिंग टाकली. राईट, आणि त्याच्यात मला जर तुला तेच विचारायचं की मार्वन अट्टापटूला सर्वात राग कशाचा आहे? तो तुझ्यामुळे तो हिस्ट्री बुक्स मध्ये जुन्या चुकीच्या कारणात, म्हणजे त्याला तशी सवय, पहिला 6 पैकी 5 त्याचा बिल्डअप चांगला झालेला.
पण त्याला त्याच्यापेक्षा जास्त राग आहे तुझ्याबद्दल. त्याला राग नाहीये, त्याला आता असं डिसअपॉइंटमेंट होतं, कारण आम्ही जेव्हा जेव्हा भेटतो आता त्याच्या फॅमिली बरोबर सुद्धा, त्याला एकच खंत आहे, राग नाहीये. तो खंत त्याची अशी आहे की त्याची बायको पहिल्यांदा मॅच बघायला आली होती आणि मी त्याची विकेट काढली होती, त्यामुळे तो मला नेहमी भेटल्यावर ही एक गोष्ट अगदी आवर्जून आठवण करून देतो की तुझ्यामुळे बायको समोर पहिल्यांदा आउट होताना मला दाखवायला लागलं. ओके, आता शेवटचा प्रश्न मला तुला विचारायचा या सगळ्या ह्याच्यातला, की आता तू एक स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या इन्स्टिट्यूटचा, सुविख्यात इन्स्टिट्यूटचा तू संचालक आहेस, आणि त्या आठवड्यात तुला आयुष्यातला सर्वात मोठा धडा मिळाला असं आपण म्हणू शकतो. त्याचा तुला 25 वर्षानंतर आत्ता काय फायदा झाला असं वाटतं? खूप फायदा होतो आय थिंक क्रिकेट ओव्हरऑल, कारण क्रिकेटमध्ये सक्सेस आणि फेलियरचं पर्सेंटेज जर का ॲनालाइज केलं तर प्रत्येक स्पोर्ट्समनच्या आयुष्यात फेलियरचं पर्सेंटेज जास्त असतं, आणि फेलियर तुम्हाला इतक्या गोष्टी शिकवतं जेवढं सक्सेस नाही शिकवत. सो माझ्या दृष्टीने त्या सगळ्या लर्निंग्स, फक्त टेस्ट क्रिकेट नाही तर फर्स्ट क्लास क्रिकेट म्हण किंवा बाकी कुठलेही अनुभव जिकडे सक्सेस पण मिळाला आणि फेलियर पण मिळालं, हे सगळे अनुभव माझ्या दृष्टीने मी माझ्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या पूर्ण प्रॅक्टिसमध्ये लावले आहेत. कारण जे ग्राउंडवर शिकतो आणि जे लर्निंग्स इथे येतात ते इथे अप्लाय केल्यामुळे आपण एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मुलांना देतो. आणि स्पोर्ट्समध्ये नेहमी म्हणतात की आपल्याकडे रिटेक नसतो, त्यामुळे तुम्ही जी तयारी करता ती तयारी आधी करता आणि जेव्हा तुमचा एक्झिक्युशनचा वेळ येतं तेव्हा फक्त त्याचं रिफ्लेक्शन असतं जे तुमची तयारी झालेली असते. तर हीच गोष्ट मी आमच्या मुलांना पण सांगतो की तुमचं प्रेपरेशन, तुमचं प्लॅनिंग, तुमचं मेटॅक्युलस ऑब्झर्वेशन, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तयार करतात चांगली गोष्ट करण्यासाठी. राईट, नरेश कुलकर्णी, रौप्य महोत्सवाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा, आणि होपफुली आपण CCBK वर तुमचा सुवर्ण महोत्सव त्या डेब्यूचा साजरा करूया, तोपर्यंत CCBK सुद्धा चालू राहील. जरूर, आणि ह्याच्यात आणखीन एक सांगायला आवडेल मला की 25 वर्ष झाले अजून हा रेकॉर्ड कोणी ब्रेक नाही करू शकलं इंडियातनं. एक्झॅक्टली, आणि त्याच मुद्द्यावर आपण आता थांबूया की 25 वर्ष झाली रेकॉर्ड कोणी ब्रेक करू शकलं नाहीये, तुम्ही मात्र CCBK चा नवीन रेकॉर्ड रोज क्रिएट करू शकाल. निलेश कुलकर्णी पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच, ऑलवेज अ प्लेजर अमोल, आणि एंटायर तुम्हा सर्वांशी बोलताना नेहमीच मजा येते. तुम्ही असंच सपोर्ट करत राहा, असंच एनकरेज करत राहा, अजून चांगला चांगला कॉन्टेंट अमोल आणि त्याच्या टीमला क्रिएट करण्यासाठी तुमच्या सहकार्याची खूप गरज आहे. कशी गरज आहे, कसं सहकार्य करायचं तुम्हाला माहिती आहे, सुरुवात तर लाईक शेअर सबस्क्राईबने करायची, आणि त्याचबरोबर तुमचा अभिप्राय नोंदणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आम्हाला त्यांनी खूप फायदा होतो काय काय नवीन करता येईल याबद्दल. तो कुठे नोंदवायचा, तर आपलं फेसबुक पेज, इंस्टाग्राम हँडल आणि ट्विटर हँडल आहे CCBK मराठी. त्याचबरोबर यूट्यूब चॅनलची तुम्हाला आता सवय होतीये. पॉडकास्ट ऐकणं आवडत असेल तर पॉडकास्ट आपला कॉफी क्रिकेट आणि बरंच काही याच नावाने तुमच्या पसंतीच्या पॉडकास्टिंग व्यासपीठावर म्हणजे मराठीमध्ये ॲपवर उपलब्ध आहे. तर मित्रहो, आत्ता आपण थांबूया, तुम्ही मात्र ऐकत रहा, बघत रहा आणि आमची वाट पाहत रहा.